चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो होय कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ऑफर उत्कृष्ट डिझाईन दर्जेदार बागडायला हक्काचं अंगण आणि बरच काही कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलो चे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा शहाऐंशी शून्य पाच नव्याण्णव एकोणनव्वद सावडाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत सावडाव ग्रामपंचायत पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली आहे उमेदवारांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे यावेळी सरपंच पदाचे उमेदवार आर्या अनिल वारंग यांच्यासह उमेदवार व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ह्या गा सावळा गावच्या विकासासाठी आणि इथल्या असले मान माणसांची कामं ते व्यवस्थित होणार हे आम्हाला माहिती आहेत आणि हे आमचे जे उमेदवार आहेत ते ही कामं करतील आम्हाला त्यांची अपेक्षा आहे म्हणून आम्हाला मी <स्थाथ> काय आव्हान सरपंच पदाचे उमेदवार काय आव्हान सरपंच पदासाठी मला संधी ग्रामस्थांनी जी दिली आहे त्यांची मी आभारी आहे आणि समाजकार्य करण्यासाठी मला समाजकार्य करण्यासाठी जी मला संधी दिली आहे ते सग सर्व ग्रामस्थांची मी आभारी आहे आणि माझे नाव आहे आर्य अनिल वारंग माझी निशाणी आहे ऑटो रिक्षा या निशाणीवर बटन दाबून मला बहुमताने निवडून द्या ही माझी विनंती आहे का नाही आज या ठिकाणी राणीसाहेबांच्या आशीर्वादाने सावडावमध्ये भाज भा भाजप पुरस्कृत रा रामेश्वर सावडा ग्राम पॅनल आमचं उभं आहे त्याला गावातून सर्व ग्रामस्थांचं योग्य चांगल्या प्रकारे साथ मिळते जी विरोधकांनी हवा केली होती की सावडावमध्ये बी जे पीचे पॅनल जे आहे बॅकफुटवर बॅकफुटवर आज आम्ही फ्रंटवर आहोत आणि विरोधकांना एवढं सांगू शकतो की वीस तारीखला गुलाल हा आमचाच असणार आहे तुम्ही मागी सरपंचही होतात आता देखील ह्या तुमच्या आली ही ग्रामपंचायत निवडणूक लढू जाते काय सांगू इच्छिते ग्रामपंचायत निव निवडणुकीची म्हटलं तर आज नवीन उमेदवार आम्ही तयार केलेले आहेत आणि अभ्यास उमेदवार आहेत आणि ह्या गावामध्ये जे का आम्ही पाच वर्षामध्ये कामं सुचवलेली आहेत काही कामं मंजूर आहेत ती मार्गी लावायची आहेत आणि ती मार्गी आमची राणासाहेबांच्या पाठीशी राहूनच ती पूर्ण होणार आहेत आज पूर्णत्व सत्ता केंद्रात असून दे की राज्यात असू दे सर्व आमची सा बी जे पीची आहे भाजप सरकार आहे मग ह्या सत्ता असते कामं होणार आहेत आणि ती मार्गे चालू आहेत ज्या ज्या वाढींतूर कामं सुचवली आहेत ती मंजूर झालेली आहेत काही दलित वस्तीमधली मशान शेडची कामं आहेत ती पण मंजूर आहेत धनगर वस्तीमधा रोड तो मंजूर आहे परत दुसरी गोष्ट मशानुंकडे जाणारा रस्ता पण मंजूर आहे जे कामं आम्ही घेतली होती हाती ती पूर्णत्वास गेलेली आहेत मंजुरी आहे इलेक्शन हे झालं संपलं की ती कामांना सुरुवात होईल आता बघितलात तर तुम्ही मुख्य रस्ता आहे सावडावचा त्याचं पण काम चालू झालेलं आहे जलजीवनच्या कामाला पण सुरुवात होईल टेंडर आगा आगा आता मी एकच आवाहन करतो जे कोण गावातील नवीन क्लेश निर्माण करत आहे कुठून आले आहेत ती कुठून आले आहेत कुठून काय करणार आहेत ते कुठेतरी जाणार आहेत त्यांच्या नादी न लागता गावाने पूर्ण जिथे गावाचं पॅनेल आहे गावातले लोक जे उभे राहिले आहेत तिथले मूळ जे आहेत ते त्यांना गावाने पाठिंबा द्यायचा आणि त्याच उमेदवारांना निवडून द्यायचं अशी मी अपेक्षा करतो की जेणेकरून आज कुठेतरी मतदान होईल आणि वेगळं चित्र दिसेल आणि तो कुठे जो कोण काय उसाळी मारतोय तो आज इथे गोव्याला आहे कुठे दिल्लीला जाईल कुठे बेळगावला जाईल त्याला कुठे गाव शोधायला जाणार मग आज जो काय आपल्या जवळचा कोण आहे सरपंच पदावर बसणार तर आपल्याला जवळ मा तो मिळाला पाहिजे की सहीला मिळाला सामान्य लोक कुठे पण दोन दोन किलोमीटरवर चार चार किलोमीटरवर जाऊ शकत नाहीत सामान्य जनतेला त्रास होऊ नये असा आम्ही सरपंच उमेदवार दिलेला आहे त्याला गावातील नागरिकांनी भरघोस मत देऊन त्याला निवडून द्यावं हीच मी विनंती करतो प्रचार हा अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि खरं म्हणायचं तर ग्रामस्थांचा उत्कृष्ट प्रतिसाद याला आहे कारण ग्रामस्थांना विचारूनच त्यांच्या सलोख्याने त्यांच्या संगनमताने जे सगळे उमेदवार आहेत त्यांनी उभे केलेले आहेत त्याचबरोबर आमचे सरपंच पदाचे उमेदवार सरपंच पदाचे उमेदवार या ठिकाणी आमच्या समोरच आहेत आणि त्यांनासुद्धा काही सुशिक्षित लोकांनी ज्येष्ठ ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं की तुम्ही यावेळी सरपंचाच्या पदाच्या उमेदवार आहात आणि आम्ही तुम्हाला उभं करतोय आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या इच्छेसाठी आणि त्यांनासुद्धा मॅडमनासुद्धा सामाजिक काम करण्याची खरोखर कर एक मनापासून त्यांना इच्छा आहे आणि त्या इच्छेला सुद्धा त्यांना ते एक एक प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला त्याने पण सांगितलं त्यांना पण विचारलं बाबा समाज हे समाजकारण जे करायचं आहे समाजासाठी काम करायचं आहे तर खरोखर कर त्यांच्याकडे बघितल्यानंतर आजवरच्या त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्या चालण्यामध्ये समाजासाठी त्यांना खरोखरच आवड आहे आणि म्हणूनच हिरीने ते चांगल्या प्रकारे काम करतील गावाचा विकास करण्यामधील अतिशय त्यांचा मोलाचा वाटा राहील आणि शिक्षण आहे सध्या कॉम्प्युटरचं युग आहे आणि त्याच्यामध्ये खरोखरच शिक्षित असे उमेदवार ज्यावेळेला आम्ही दिलेले आहेत संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं सा चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल ऐकॉन क्लिक करा